अध्यक्ष मोदय यासोबत राज्यामध्ये पोलीस बळ जे आहे ते वाढवण्याच्या संदर्भातला एक विषय आपल्या समोर आलाय मोठ्या प्रमाणात आपण अध्यक्ष महोदय भरती सुरू केली वीस एकवीस आणि बावीस मध्ये भरती होऊ शकली नव्हती एकोणीस वीस एकवीस मध्ये अठरा हजाराची भरती ही आता आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि मला असं वाटतं की ही आतापर्यंतची रेकॉर्ड भरती आहे यापेक्षा जास्त करायची आमची इच्छा होती पण अठरा ही ट्रेनिंग फॅसिलिटी आपल्याकडे नव्हती ती आपल्याला अडिशनल तयार करावी लागली आणि त्यामुळे आज ही भरती आता होती आहे आणि पोलिसातलं जे मनुष्यबळ आहे ते याच्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध होईल हाही विषय मागच्या काळात सांगण्यात आला की तुम्ही कंत्राटी भरती पोलिसांची करतात कुठल्याही पोलिसांची कंत्राटी भरती या ठिकाणी होत नाहीये पोलिसांची कधीही कंत्राटी भरती केली जाणार नाही मात्र मुंबई पोलिस आणि पुणे पोलिसांनी आपल्याला विनंती केली आहे की दहा हजार पद आमच्याकडे रिक्त आहेत नवीन पोलीस ट्रेन होऊन आमच्याकडे येतपर्यंत दीड वर्ष लागणार आहे आणि ही सेन्सिटिव्ह शहरं आहेत आणि म्हणून आपलं जे पोलीस महामंडळ आहे त्या पोलीस महामंडळातले काही पोलीस हे आपण त्यांना अकरा महिन्याकरता देतो आहोत की ते त्या ठिकाणी अकरा महिने काम करतील कुठलाही बाहेरचा ना कंत्राटदार नाही बाहेरच्या कंत्राटदाराच्या मार्फत अशा प्रकारची कुठलीही आपण पोलीस भरती करणार नाहीये एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगितली पाहिजे की एकोणीसशे साठ नंतर पहिल्यांदा पोलिसांच्या संख्येची पुनर्रचना ही आपण या ठिकाणी केलेली आहे आणि पोलिसांचा आकृती बंद एकोणीसशे साठचा आजपर्यंत आपण वापरत होतो एकोणीसशे साठ लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली सातत्याने या सभागृहात मागणी यायची की आकृतीबंध बदलला पाहिजे परंतु तो आकृतीबंध बदलला जात नव्हता पण आपण या संदर्भातला सगळा निर्णय केला आणि आता प्रत्येक पोलीस स्टेशनला किती अधिकारी असली किती असले पाहिजेत किती कर्मचारी असले पाहिजेत किती लोकांच्या मागे पोलीस स्टेशन असलं पाहिजे याचे सगळे नवीन मानकं हे आता सन्मान्य एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनी मान्य केलेले आहेत त्याच्यामुळे भविष्यामध्ये एकोणीसशे साठच्या लोकसंख्येनुसार पोलिसांची रचना असणार नाही तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपण जी मानकं मान्य केली आहेत त्यानुसार आणि त्यामुळे जवळपास अठरा हजार पाचशे बावीस पदांना सुधारित आकृती आकुरु आकुरु आकृतीबंधाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जी काही आहे ती मान्यता दिली आहे कुठे किती वाढवले ते देखील माझ्याकडे ते सांगून आपला वेळ मी घेणार नाही नक्षलग्रस्त भागामध्ये देखील सत्तावन्न कोटी रुपयाचा विशेष आराखडा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे इतर अनेक गोष्टी आहेत की ज्या संदर्भात मी सांगितलेलं आहे कम्युनिटी पोलिसिंगवर देखील आता मोठ्या प्रमाणात आपण भर दिलाय लोकसहभागातून गुन्हेगारीवर नियंत्रण कसं करता येईल असा आपला प्रयत्न आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या पोलिस दलांनी चांगले उपक्रम केले आहेत पिंपरी चिंचवडनी दिशासारखा एक उपक्रम केलाय गडचिरोली पोलिसांनी पोलिस दादा लोरा खिडकी नावाचा उपक्रम केलाय की ज्याच्यामध्ये गडचिरोलीच्या दुर्गम भागामध्ये आपल्याला कल्पना एरिया डॉमिनेशन असतं त्यामुळे पोलिसांची संख्या मोठी आहे पोलीस हे महसूल विभागाच्या सगळ्या योजना या पोलिसांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातात तीन लाख लोकांना पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट आणि शासकीय योजना या त्यांच्या गावापर्यंत पोहोचवून दिल्या आहेत गडचिरोली पोलिसांचा हा जो उपक्रम आहे हा अतिशय मला असं वाटतं महत्वाचा उपक्रम आहे आपल्या गडचिरोली पोलिसांनी ज्या प्रकारे गेल्या काही वर्षात शौर्य दाखवलेलं आहे आणि नक्षलवादाच्या विरुद्ध ज्या प्रकारचं कार्य के केले ते त्यांनी केलं आहे त्याबद्दल खरोखर त्यांचं आपण मनापासून अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे आणि आता सगळ्यात महत्वाचं आहे की महाराष्ट्रामध्ये नवीन भरती होत नाही आहे जी काही आता भरती आहे ती छत्तीसगडमध्ये होते आहे तिकडनं आपल्याकडे ते येत आहेत आपल्या पोलिसांनी मागच्या काळामध्ये छत्तीसगडच्या हद्दीमध्ये जाऊन देखील मोठ्या प्रमाणात एन्काउंटर केले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं पोलिसांचा दरारा वाढल्यामुळे अनेक ज्यांच्यावर पाच पाच दहा दहा लाखाची बक्षिस होती अशा प्रकारच्या नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण केलं आहे त्याचप्रमाणे सोलापूर ग्रामीणचं ऑपरेशन परिवर्तन आहे की ज्याला केंद्र सरकारने पुरस्कार दिलेला आहे पहाट सारखं एक ऑपरेशन चाललेलं आहे शेतकरी प्रेरणा अभियान धाराशिवनी चालवलेलं आहे अनेक आ, मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम चालत आहेत नुकतंच आम्ही त्या संदर्भात हे देखील सांगितलं की या सगळ्या उपक्रमांच्या संदर्भात आता यातले जे चांगले उपक्रम आहेत ते एकत्रितपणे सगळ्या युनिटनी राबवले पाहिजे आणि तशा प्रकारचा आपले जे डीजी आहेत त्यांनी त्या संदर्भातला निर्णय घेतला पाहिजे आणि त्याला फंडिंग देखील उपलब्ध करून दिलं पाहिजे